जामगाव येथील पुनर्वसित गायरान जमिनीवर 50 वर्षांपासून राहत असलेल्या दलित मागासवर्गीय आणि इतर समाजाच्या शेकडो नागरिकांनी गंगापूर पोलीस स्टेशन आणि तहसीलदार यांना खंडणी उकळण्याच्या उद्देशाने साखळी उपोषणास बसलेल्या भगवान बनकर, अरुण ठोंबरे, बाळासाहेब बनसोडे, राजेंद्र अरण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जामगाव येथील पुनर्वसित गायरान जमिनीवर 50 वर्षापासून राहत असलेल्या दलित मागासवर्गीय आणि समाजाचा शेकडो नागरिकांनी गंगापूर पोलीस स्टेशन तहसीलदार यांना खंडणी उकळण्याच्या उद्देशानं साखळी उपोषणास बसलेल्या भगवान बनकर, अरुण ठोंबरे, बाळासाहेब बनसोड, राजेंद्र अरण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जामगाव येथील शेकडो गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटलंय की मागील काही महिन्यापासून खंडणीखोर लोक हे गावातील विकास कामांना वेगवेगळे अर्ज फाटे करून अडथळा निर्माण करतात. खोट्या तक्रारी करून खंडणी उकळण्याच्या उद्देशाने साखळी उपोषणास बसले. या उपोषणकर्त्याच्या गावच्या विकासात काडीचाही सहभाग नाही, शासनाच्या कुठल्याही सुविधा मिळू नये या संकुचित भावनेतून हे लोक खोटे नाटे आरोप करून साखळी उपोषणाचं नाटक करत बसले. त्यांच्यामुळे गावातील सामाजिक वातावरण खराब होत असून गावातील दलित समाजाला आणि गावचा विकास खोळंबलाय. भविष्यातही विकास थांबेल त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी जामगाव येथील शेकडो महिला पुरुष नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भारत तुपलोंडे, किसन बर्वे, दीपक जगताप, किशोर जोशी, संजय गायकवाड, शारदा सोनवणे, कल्याण भालेराव, बाबासाहेब पवार, शेलिनीबाई तुपलोंडे, मंगल घोडके, संजय गायकवाड, सुरेश मगर, दिलीप दाबाडे, मणिक जाधव, नंदा दाबाडे, मन कांताबाई खरात सह इत्यादींकडून महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय बनसोड, ए आय न्यूज, गंगापूर. तुमचे घरकुल मंजूर आहे, तुम्ही बंद कोणाच्या आदेशाने केलं? ऐकून घ्या, हा सर्व जो विषय आहे तो ठराव घ्यायचा, काम सुरू करायचं नाही करायचं. ग्रामपंचायत सदस्यांचं, सरपंचांचं, उपसरपंच सगळ्यांचं अगदी बरोबर. त्यांचं जर सार्वानुमत असेल तर कोण अडवून? अगदी बरोबर ना. पण मी काय सांगतो, गायरान क्षेत्र हे 12-7 नंबर वार्ड येणार ते क्षेत्र गायरान मध्ये येतं. काय झालं, गायरान जमिनीवर सगळे लोक गाव पुनर्वसित आहे आणि पुनर्वसित गंगापूर सहकारी साखर कारखाना, तेव्हा पहिले लोकसंख्या गावाची जास्त होती आणि दुसऱ्या जागेवर गाव स्थायिक झाल्यामुळे